नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी क्रंची मांदेली फ्राय. मी तुम्हाला आता ते मांदेली आपण कसे क्लीन करायचे ते पहिल्यांदा सांगते कसे करायचे. हे पहा, ही मांदेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल ही अगदी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने क्लीन करू शकतो. हे पहा, अशा पद्धतीने त्याच्या तोंडाकडचा भाग काढायचा, तो सहज अगदी हाताने पण निघतो. तुम्हाला चाकू वापरायचा असेल, कात्री वापरायची असेल तरी चालेल. असं थोडंसं तिथनं थोडीशी त्याच्यातली घाण काढायची पोटातली, त्याची शेपटी काढायची आणि त्याची फिन्स कट करायचे अशा पद्धतीने त्याचे पंख. हे पहा, तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही चाकू वापरू शकता, कात्री वापरू शकता. जर असे छोटे छोटे मांदेले असेल तर त्याला एवढे खवले पण नसतात. जर खवले असतील तर तुम्ही ते चाकूने अगदी सहजपणे चमच्यानेही काढू शकता. बघा, मी परत एकदा दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे. अशा पद्धतीने तोंडाकडचा भाग काढायचा, त्याच्या पोटातली घाण अशी स्वच्छ करायची. अशा पद्धतीने अगदी सहजपणे आपल्याला क्लीन करता येतो आणि आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. ही मांदेली फ्राय खायला इतकी छान लागते, अगदी क्रंची खूप छान लागते, मस्त त्याची टेस्ट एक प्रकारच्या वेगळीच टेस्ट असते याची. एकदम सोपं असतं. याचे फिन्स कट करायचे, शेपटी करायची, तोंडाकडचा भाग काढायचा आणि पोटातली थोडीशी घाण हाताने काढून टाकायची. हे पहा, अशा पद्धतीने आपली क्रंची मांदेली तयार होणार आहे. तर यासाठी आपल्याला काय काय लागते मी तुम्हाला सांगते. किती सुंदर दिसते बघा, एकदम क्रंची आहे, खूप छान झालेली आहे, एकदम मस्त छानपैकी आतपर्यंत शिजलेली आहे. याला बनवायला एकदम जास्त कमी वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट होते, खायला तर सगळ्यांना आवडते. आणि आता आपण बनवायची कशी एकदम सोप्या पद्धतीने तेही पाहून घेऊया. यासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी एक पेस्ट बनवायचे. त्याच्यामध्ये मी आता घेतलेलं आहे आलं घेतलं आहे, थोडंसं जास्त आलं घेतलं आहे. 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर धुवून स्वच्छ घेतलेली आहे निवडून. एक मिरची आहे. तुम्हाला किती तिखट लागतं त्या बदनात घ्यायचं. आणि अर्धा लिंबाचा रस आणि जिरे, याचं सगळं आपल्याला बिन पाणी घालता व्यवस्थित मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. लिंबाचा रस असल्यामुळे आणि आल्या लसणाचा ज्यूस असल्यामुळे त्यात पाणी घालण्याची काही गरज लागत नाही. त्याच्यात खूप छान त्याची पेस्ट तयार होते अशा पद्धतीने. कारण पाणी जर घातलं तर मग ते तेलात टाकलं की आपलं ते तडतड उडण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आता मी पाहू शकता तुम्ही पेस्ट व्यवस्थित केली. आलं लसूण जास्त टाकलं की त्याची छान टेस्ट लागते आपल्याला माशाला लावल्यावरती मॅरिनेशनमध्ये. आणि लिंबाने पण छान टेस्ट येते. आता ही आपण स्वच्छ केलेली मांदेली होती, त्याला मी आता मॅरिनेशन करून घेते. आता आपण जी वाटलेली पेस्ट होती ती आणि हे थोडे धणेजिरे पावडर आहे, ती मी एकत्रच वाटलेलं होतं. धणेजिरे भाजून गरम मसाला आणि तुमच्या आवडीप्रमाणे टेस्टप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला तिखट कसं लागेल तसं, आपण एक मिरची घातली होती वाटणामध्ये, त्यामुळे आता तुम्ही तिखट प्रमाणात घाला. आणि हळद घातलेली आहे. अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित प्रत्येक मांदेलीला आपण ती पेस्ट व्यवस्थितपणे लावून घ्यायची आहे. प्रत्येक मांदेलीला व्यवस्थित सगळी ही पेस्ट लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. हे पहा, आता आपल्याला हे 15-20 मिनटं ठेवले तरी चालते. अर्धा तास ठेवलं तर खूप छान मॅरिनेशन होतं, पण कमीत कमी 15-20 मिनटं तरी ठेवायचं. आता ह्याच्यावरती कोटिंगसाठी आपल्याला काय काय लागते पाहून घेऊया आपण. आता हे मी थोडासा रवा घेतला आहे, 2 चमचे रवा. आणि हे लाल तिखट, मीठ आणि बारीक रवा आहे. आणि हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाच्या पिठामुळे त्याला क्रंचीपणा खूप छान येतो. आता हे व्यवस्थित त्याचं कोटिंग आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तिखट, मीठ, तांदळाचं पीठ आणि रवा, हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता आपण जी मॅरिनेशन केलेली मांदेली होती ती आपण त्याच्यामध्ये डिप करून घेऊया व्यवस्थित. त्याला कोटिंग करून घेऊया रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं. आणि अशा पद्धतीने प्रत्येक मांदेलीला आपण लावून घेऊया व्यवस्थितपणे छानपैकी कोटिंग करून. पाहू शकता तुम्ही जे ज्यादाचं असेल ते टिप करून घ्यायचं, काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण मी सगळे लावून घेतलेले आहेत. आता हे फ्राय करायला रेडी आहेत. आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे. तुम्ही शॅलो फ्राईही करू शकता किंवा डीप फ्राईही करू शकता. तर अशा पद्धतीने आता याला जास्त वेळ लागत नाही. 2 मिनटं एका साईडनी फ्राय करायचं, 2 मिनटं दुसऱ्या साईडनी फ्राय करायचं. एकदम कुरकुरीत मस्त होतात. गॅस थोडासा मंद नाही ठेवायचा. मंद ठेवला तर काय होईल, सगळं ते तेल शोषून घेईल आणि ते मऊ पडतील, तेलकट होतील. त्यामुळे मोठा ठेवायचा. सुरुवातीला चांगलं तापलं
की मोठा आणि मध्यम त्याच्या त्याच्यामध्येच ठेवायचं आहे, आपल्याला कमी करायचा नाही आहे गॅस. हे पहा आता 2 मिनटं झालेली आहेत, मी आता ते दुसऱ्या साईडने पण आता मी छानपैकी भाजून घेते व्यवस्थितपणे. याला काही वेळ लागत नाही, जास्त लवकर शिजतात हे आणि अगदी क्रंची व्यवस्थित मस्तपैकी होतात. पाहू शकता तुम्ही, हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि एकदम क्रंची झालेले आहेत आपले मांदेली. 2 मिनटानंतर दुसऱ्या साईडने भाजलं की आपण ते पण आता काढून घेऊया. आता ज्या अशा पद्धतीने आता मी दुसरी बॅच पण फ्राय करून घेते आणि आपली मांदेली आता तयार होईल खायला. हे पहा किती क्रंची झालेले आहेत. त्याच पद्धतीने आपण आता दुसरी बॅच पण फ्राय करून घेऊया. ही मांदेली बऱ्यापैकी ओले बोंबील कसे असतात त्याच पद्धतीने टेस्टला लागतात. एकदम त्याच्यामध्ये पण त्याचा फिन असतो तो आपण काढून त्याच्यामधलं स्पाईनमधला काढून खायचा. अशा पद्धतीने सेम ओले बोंबील आणि मांदेलीची टेस्ट सेमच लागते. हे बघा किती छान व्यवस्थित क्रंची झालेले आहेत, व्यवस्थित तळलेले आहेत. अशा पद्धतीने आपण आता सर्व करूयात त्याला. तुम्ही हे असेही खाऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये आपण तर तिखट वगैरे टाकलेलं आहे. सॉससोबत आवडत असेल तर सॉससोबत खाऊ शकता. असेही खायला खूप छान लागतात. ह्याच्यामध्ये जेव्हा जास्त हे कुरकुरीत होतात ना छोटे मांदेली, तर त्याचे फिन न काढता खाल्लं तरी चालतो आणि मोठ्या मांदेलीचं फिन काढून काढलं खायला तरी चालतो. तर तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. हे पहा अगदी कुरकुरीत, किती हाताने इथलं लगेच तुटतंय. अशा पद्धतीने तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.